शिवसेना पक्षाच्या नीतिमूल्याशी सतत बांधील राहा असा खासदार अनंत गीते यांनी दिला सल्ला. खासदार अनंत गीते यांनी केलेल्या विकास कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केला होता आयोजित. स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने सक्षमपणे वाटचाल करण्याची गरज असल्याचे केले स्पष्ट. अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य वापर करावे असे खासदार अनंत गीते यांनी केले मार्गदर्शन. आता लोकसभेच्या निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे, तेव्हा आपलं प्रगती पुस्तक जनता जनार्दनास दाखवण्यासाठी खासदार महोदयांनी ठिकठिकाणी सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार आनंद गीते यांनी देखील मतदारसंघात आणि मतदार तसेच संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला. आपली ना निवडणुकीपुरती एकमेकाशी जोडली गेलेली नाही, तर आम्ही 365 दिवस शिवसैनिक या जबाबदारीने सामाजिक क्षेत्रात वावरत असतो, हेच आपलं नातं सर्वांना टिकून ठेवायचं आहे असे प्रतिपादन श्रीवर्धन येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार आनंद गीते यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख रवी मुंडे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, अनिल नवगणे, सुजित तांदळेकर, तालुका प्रमुख संतोष कोलतकर, उपसभापती बाबूराव चोरगे, सुरेश मांडवकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार आनंद गीते म्हणाले की हा कार्यक्रम निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित केलेला नसून मी यावेळी जास्त राजकीय भाष्य करणार नाही, पण सामाजिक जाणीव करून देणे मी योग्य समजतो. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये तुम्ही टिकलं पाहिजे, तुमच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हा जागा पकडून टॅबलेटवर अभ्यास करण्याची सवय तुम्हाला लागावी म्हणून राज्य शासनाची परवानगी घेऊन माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 25,000 टॅबलेट शिवसेनेने वाटप केले होते. तशाच पद्धतीने श्रीवर्धन तालुक्यातील शाळांना देखील आता टॅबलेट उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील आम्ही आहोत, कारण तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला आधुनिक ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. 7व्या लोकसभा खासदार निधीतून हरिहरेश्वर व दानगुरी विद्यालय 2 वर्ग खोल्या, साखरखुने व रानवली समाज मंदिराचे उद्घाटन, धारवली येथील डांबरीकरण व कॉन्क्रिटीकरण अशा रस्त्यांचे लोकार्पण, भवानी मातेच्या मंदिराच्या सभामंडपाचे सुशोभीकरण, गाणी येथील रस्त्याचे उद्घाटन खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते संपन्न झाले. सहज समाचार करता मकसूद नाझरी, श्रीवर्धन.